कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला प्रत्येक वेळी नोटिफिकेशन मिळत जाईल. नमस्कार, मी माया परळकर. आपण आज संक्रांत स्पेशल भाजी पाहणार आहोत. आपण तिळाचे लाडू पाहिले, तिळाची पोळी पाहिली, आता संक्रांत स्पेशल आपण भाजी बघणार आहोत. त्या भाजीला भोगीची भाजी सुद्धा म्हणतात. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, इथे मी एक कांदा घेतलेला आहे चिरून, हा आपला घेवडा आहे, शेवग्याची शेंग, बटाटो, वांग मी आधी कापून ठेवलेलं नाही आहे काळं पडतं म्हणून, टॉमॅटो, गाजर, बोर, हरभरा, ओला वाटाणा, भुईमुगाचे दाणे, हे शेंगदाणे, शेंगदाण्याचं कूट आहे, तीळ आहेत, ओलं खोबरं, कोथिंबीर, आपला मिक्स मसाला आहे, फोडणीसाठी आपण राई, हळद, चवीपुरते आपल्याला गूळ, हिंग आणि मीठ, आणि फोडणीसाठी आपण तेल. इथे मी हे भांडं तापत ठेवलेलं आहे. आपण आता तेल टाकून घेऊया. एक 5/6 चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे. फोडणीला आपण राई टाकू. राई आपली आता चांगली तडतडली. आपण त्यात कांदा घालून घेऊया. कांदा जमेल तितका बारीक करायचा आहे, भाजी आपली मिळून येते. मी गॅस कमी करणार आहे आणि थोडा कांदा आपला होऊन घेऊया वाफेवर. कांदा आपला झालेला आहे. आपण सगळ्या भाज्या एक एक करून घालूया. घेवडा घातला, शेंगा, वाटाण्याचे दाणे, तुरीचे पण दाणे मिळाल्यास ते सुद्धा घालू शकता. या सीझनला ज्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपण इथे वापरणार आहोत. आपण मसाले घालून घेऊया. हिंग, या भाज्या जरासा उगरट असतात, घेवडा थोडा उगरट असतो म्हणून हिंग आपल्याला बऱ्यापैकी, लाल मसाला 2 चमचे, थोडी हळद, मीठ, भाजीला आपल्याला एक वाफ येऊ दे. वांगा आपण नंतर घालणार आहोत कारण ते पटकन शिजतं, ते वाफेवर पटकन शिजतं म्हणून ह्या भाजीला आपण एक वाफ घेणार आहोत आणि नंतर आपण ह्याच्यात वांगं घालणार आहोत. ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे. झाकणावर पाणी ठेवलं होतं त्याच्यामुळे भाजीला पण आपल्या पाणी सुटलंय, कांद्याला पाणी सुटतं. मी वाफेवर भाजी ही अर्धी मुर्धी आपली झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये वांगं घालून घेऊया. दाण्याचे कूट टाकते, तीळ थोडेसे, थोडं ओलं खोबरं, चवीपुरती थोडासा गूळ आणि भाजीला आपण पुन्हा एकदा वाफ घेणार आहोत. तसंच मगासारखं मी झाकणावर पाणी ठेवणार आहे आणि भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची.
आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आणि आता आपण बघूया थोडं बटाटा आपला नरम जर झाला असेल तर आपण त्याच्यात टोमॅटो घालूया कारण टोमॅटो जर आपण आधी घातलं बटाटे पण आपण शिजलेला आहे आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटो आपण आधी घातलं तर बटाटे शिजायला वेळ लागतो टोमॅटो आणि कोथिंबीर तुम्हाला जर या भाजीमध्ये थोडंसं पाणी हवं असेल ओलसर भाजी जरी हवी असेल तशी पण ही भाजी ओलसर होते तर थोडंसं एक झाकणावरचं गरम पाणी याच्यामध्ये घातलं तरी चालेल थोडंसं मी हे वाफेचं गरम पाणी या भाजीमध्ये घालते भाजीला छान अजून पाणी सुटेल आणि ओलसर भाजी ही छान दिसेल भाजी आपली ही छान भाजीला पण पाणी सुटलंय मी थोडंसं पाणी मगाशी घातलं होतं आणि अगदी छान रसदार ही आपली भाजी झालेली आहे मी आता गॅस घालवते आपल्या एकूण एक त्याच्यातल्या पदार्थ सगळे शिजलेले आहेत मी आता ही गॅस घालवते आणि भाजी आपण ही काढून घेऊया किती छान रसदार आंबट गोड चवीची आपली ही भाजी झालेली आहे ही तुम्ही पण करा तुम्हालाही आवडेल आणि या सगळ्या भाज्या त्यानिमित्ताने आपल्या पोटात जातात आपली ही संक्रांत स्पेशल भाजी मिक्स भाजी आपली ही झालेली आहे तुम्हीही करा तुम्हालाही आवडेल आणि माझी रेसिपी तुम्ही शेअर करणार आहात आणि मला त्याची प्रतिक्रिया तुम्ही पाठवणार आहात आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद.